नमस्कार मित्रांनो, मी आहे राजन रामजी जाधव आरआरजे। मित्रांनो, आज आपण बोलणार आहे ऍक्शन वरती। ऍक्शन फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म म्हणजे नेमकं कुठं कसं ऍक्शन वापरायचं असतं, कुठं नेमकं लावायचं, जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की शुड आहे तर ऍक्शन कुठली, शुड हॅव आहे तर ऍक्शन कुठली, नेमकं हे कसं समजायचं, नेमकं आपण कसं त्याची आयडिया लावायची, नेमकं आपण कसं ते बोलण्यामध्ये वापरायची, त्याची ट्रिक काय। सो मित्रांनो, इकडे बघा, व्हॉट आय हॅव मेन्शन, शुड सिंगल आहे, एकटा आहे, जो शो करते प्रेझेंट फ्युचर, मला जायला पाहिजे उद्या, मला आज जायला पाहिजे, म्हणजे शुड म्हणजे ऍक्शन फर्स्ट फॉर्म, ऍक्शनची पहिली क्रिया म्हणजे वर्बची पहिली क्रियापद। शुड हॅव, मित्रांनो इथे बघा, हॅव हॅव साहेब सोबत आहे, शुडच्या हॅव सोबत आहे, म्हणजे शुड हॅव हे सांगत आहे पास्ट, म्हणजे तुम्हाला यायला पाहिजे होतं। तर हे तर ऍक्शन थर्ड फॉर्म कंपल्सरी आहे, म्हणजे कंपल्सरी थर्ड फॉर्म, कारण का हे पास्ट बद्दल आहे, सांगण्यासाठी आहे, तर शुड हॅव सोबत ऍक्शन थर्ड फॉर्म कंपल्सरी। नाउ कुड, कुड म्हणजे शकलो, पास्ट आहे मित्रांनो, अग्री का काही पास्ट आहे, पण कुड म्हणजे शकलो, पण हे कॅनची सेकंड फॉर्म आहे, त्यामुळे कुड नंतर इथे फर्स्ट फॉर्म आलेला आहे, कारण का एकदा जर सेकंड फॉर्म लागलेली असेल तर दुसऱ्यांदा परत त्याच सेंटेन्स मध्ये सेकंड फॉर्म येऊ शकत नाही, म्हणून कुड नंतर ऍक्शन फर्स्ट फॉर्म। त्याच्यानंतर बघा, मी मेन्शन केले कुड हॅव, कुड हॅव, कुड हॅव, कुड हॅव म्हणजे सकत होतो, सकत होतो म्हणजे कुड हॅव सोबत ऍक्शन थर्ड फॉर्म का हॅव आहे। तुम्ही मित्रांनो बघितलं असत, जिथे जिथे हॅव आहे बघा, तिकडे तिकडे थर्ड फॉर्म आलेली आहे, सो टेन्शन नाही, शुड हॅव थर्ड फॉर्म, कुड हॅव थर्ड फॉर्म, सेम वे वुड हॅव थर्ड फॉर्म आणि वुड फर्स्ट फॉर्म। सो मित्रांनो, मी तुम्हाला ऑलरेडी मी लास्ट व्हिडिओ मी सांगितलेलं आहे की वुड हॅव म्हणजे काय, हॅड आणि वुड हॅव, पण वुड हॅवचा वापर सिंगल टेन्स मध्ये पण होते, तसं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी सांगेन। तोपर्यंत तुम्ही इकडे ठेवा लक्ष, तिकडे ठेवा तुम्ही फोकस, शुड कुड कुड हॅव, शुड हॅव वुड वुड हॅव। ठीक आहे मित्रांनो, याची तुम्ही प्रॅक्टिस करा, कन्फ्युजन ठेवू नका, कन्फ्युजन काढण्यासाठी एकच मार्ग आहे बाबा, शुड हॅव आहे तर थर्ड फॉर्म, कुड हॅव आहे तर थर्ड फॉर्म, कुड हॅव आहे थर्ड फॉर्म, हॅव 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 आलेलं आहे म्हणजे थर्ड फॉर्म, थर्ड फॉर्म, थर्ड फॉर्म, आणि जर हॅव टू आला तर फर्स्ट फॉर्म येणार, ते काय येणार, मी तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी बोललो नाहीये मित्रांनो, मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन की हॅव टू सोबत फर्स्ट फॉर्म काय येते आणि हॅव सोबत थर्ड फॉर्म काय येते, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की सांगणार आहे। सो टिल देन, तोपर्यंत तुम्ही ही बघा, प्रॅक्टिस करा बोलण्याची आणि कन्फ्युजन कन्फ्यूज होऊ नका। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, प्लीज कीप ऑन वॉचिंग, बाय बाय, टेक केअर।